नमस्कार, व्हायरल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या वचननाम्यात शिवसेनेनं 10 प्रमुख वचनं जनतेला दिली आहेत. पण खरंच ही वचनं शिवसेना पूर्ण करू शकतील का? बघूयात काय आहेत त्या अगोदर. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार. राज्यातील 15 लाख पदवीधर युवकांना शिष्यवृत्तीची संधी देणार. नेमकी कशी देणार आणि बाकीच्यांना काय देणार हेही स्पष्ट करायला हवे होते, मात्र याबद्दल काहीच माहिती नाही. तालुका स्तरावर गाव ते शाळा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी 2500 विशेष बसेस सुरू करणार. शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 10,000 रुपये प्रतिवर्षी जमा करणार. पण जसे भाजप सरकार करत असेल तसेच करणार असेल तर कुणाला मिळणार याचा काही नेम नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. 300 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर 30% कमी करणार. याचा अर्थ शेतकऱ्यांना मात्र वीज रात्रीच मिळणार का, असा देखील प्रश्न शेतकरी विचारत आहे. राज्यातील सर्व खेड्यातील रस्ते 12 महिने टिकाऊ करण्याचे धोरण आखणार. धोरण आखून अंमलबजावणी केली जाणार का हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. 1 रुपयात आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी राज्यभरात 1 रुपी क्लिनिक सुरू करणार. आता हे क्लिनिक सरकारी दवाखान्यात करणार, शिवसेना नवीन दवाखाने करणार का, यातही काही निकष असणार कुणास ठाऊक. निराधार पेन्शन योजनेअंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार. असे झाले तर नक्कीच निराधारांना याची मदत मिळेल. 10 रुपयात सकस जेवणाची थाळी देणार. पण मंत्रालयात देणार, मातोश्रीवर देणार का झुणका भाकर केंद्रावर देणार, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. गावातील धार्मिक स्थळांना अनुदान देणार. राज्यातील सर्व गावांमधील पारंपरिक धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन दुरुस्ती व देखभालीसाठी अनुदान देणार. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना 124 जागांवर निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे त्यांचे स्वतंत्र सरकार येणे शक्य नाही. तेव्हा त्यांनी भाजप शिवसेना मिळून जाहीरनामा द्यायला हवा होता, परंतु शिवसेना आणि भाजप युतीचा मात्र स्वतंत्र जाहीरनामा यंदा जनतेसमोर येतोय. भाजपकडून आपला जाहीरनामा 15 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे, त्यामुळे हा स्वतंत्र जाहीरनामा म्हणजे जनतेची फसवणूक आहे का, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.